नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी 101 मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा। मित्रांनो, आज खूपच इम्पॉर्टंट न्यूज आहे, तुम्ही थोडीफार पण मिस करू नका। त्याआधी तुमच्याकडे छोटीशी रिक्वेस्ट करतो, मी आता जस्ट यूट्यूबवरती चेक केलं, आपले व्हिडिओ बघून पण सबस्क्राइब नाही केली माणसं 95% आहेत, आणि पण सबस्क्राइब केली मात्र 4.7 आहेत। तर मित्रांनो प्लीज असं तुम्ही करत जाऊ नका। आपल्या 4 मेपर्यंत 50,000 सबस्क्राइबर पूर्ण करायचे आहेत, म्हणजे 50,000 फॅमिली आपल्याला पूर्ण करायचे। तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा, शेअर करा व्हिडिओला, आणि सबस्क्राइब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। आता जरा जास्त वेळ तुमचा घेत नाही, व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया। चला मग पहिलं न्यूज बघूया। पहिलं न्यूज आहे सृष्टी विष्णुप्रिया आणि प्रतिष्ठा थोरातबद्दल। मित्रांनो काल हे तिघं पण एकत्र भेटले होते, तिकडे त्यांनी काही इंस्टावरती स्टोरी पोस्ट केलेत। पहिला तुम्ही त्या स्टोरी बघून घ्या। ठीक आहे, ताकत थोडस चालते। ओ गॉड, हाय जर तुम्हाला शिकायचे असतील तर प्लीज कर्नलला टॅग करा, त्यांना रिक्वेस्ट करा की फोटोग्राफी शिकून द्या। अशी फोटोग्राफी नाही करायची, जाणून घ्यायचं। आता आम्ही ब्रँड सुरू करणार आहे द दरिद्री फोटोग्राफी। सो प्लीज तिला कुठे गेलो असतो, बोलो असतो आपण, गेलो असतो पण आपण लेट। त्यानंतर मित्रांनो प्रतीक्षा थोरातनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केल्या आहेत। त्या स्टोरीमध्ये ते कोंडा बोलतात, नक्की मला फोटो का समजला नाही अजून, मला याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन भेटेल तर नक्की मी आपल्या चॅनलवरती अपडेट देईल। पहिला तुम्ही त्या स्टोरी बघून घ्या। ज्या लोकांना खास त्यांच्या फॉलोअर्सवरती घमंड असतो ना, त्या लोकांसाठी लोक तुमच्यासोबत फोटो काढतात, तुमच्या फॉलोअरसाठी नाही काढत, त्यांना तुम्ही चांगले वाटता म्हणून तुमच्यासोबत ते फोटो काढतात आणि ते स्टोरीला टाकतात। ते जगाला दाखवण्यासाठी नाही, त्यांच्या स्वतःच्या मेमरीजसाठी टाकतात की वर्षानुवर्ष गेल्यानंतरही 1 year back 2 year ago असं त्यांना दिसावं, त्या त्यांच्या मेमरीज राहाव्यात म्हणून लोक तुमच्यासोबत फोटो टाकतात, स्वतःहून काढतात, स्वतःहून टॅग करतात। पण ते स्वतःहून टॅग करतात याचा अर्थ असा नका समजू की तुम्ही फार मोठे आहात। स्वतःमध्ये तो घमंड कधीच आणून देऊ नका स्वतःच्या फॉलोअर्सचा। फॉलोअर्स आज नाही तर उद्या याच्या त्याचे वाढतातच, पण तुम्ही तुमच्या त्या घमंडमुळे स्वतःची लायकी लोकांना दाखवून देता। आय होप समजलं असेल मला काय बोलायचं। मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही कोणत्या बद्दल बोलत असेल ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे अनिक शिंदे आणि श्रद्धा पवार हिच्याबद्दल। मित्रांनो श्रद्धा पवार काल इंस्टाग्रामवरती लाईव्ह होती, त्या लाईव्ह मध्ये एकाने कमेंट केली की अनिक शिंदे तुझा बीएफ आहे का, तेव्हा तिने काय रिप्लाय केला तुम्ही बघू शकता। हाय अनिक, तुझा बीएफ आहे का? ओ माय गॉड सॉरी, नाही अजिबात नाही। ऑन स्क्रीन जे असतं ते ऑफस्क्रीन कधीच नसतं, सो वी आर जस्ट ऑन स्क्रीन कपल होतो गाण्यापुरते, सो आता आम्ही जस्ट फ्रेंड्स आहोत। तसे मित्रांनो ह्या लाईव्ह व्हिडिओमध्ये श्रद्धा आणि सॉन्गबद्दल पण खूप काही अपडेट दिले। जर तुम्हाला ही लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी नक्की मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करेल। आणि त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये अनिक शिंदे भाऊचं एक सरप्राईज येणार आहे, ते पण तिने सांगितलं आहे, पण काय सरप्राईज आहे त्याचं मला थोडं समजलं नाही। जेव्हा पण मला जे इन्फॉर्मेशन भेटेल नक्की मी आपल्या चॅनलला अपडेट देईल। दादाला ॲड करणार नाही, नो निक एक सरप्राईज साठी गेला आहे, सो मी त्याला नाही जॉईन करणार। जर जॉईन केला तर तो सरप्राईज फुटून जाणार, सो मला त्याचा सरप्राईज स्पॉइल नाही करायचा आहे। तसे मित्रांनो यांच्या माझी बायको या सॉंगचे युट्यूबवरती 2 दिवसांमध्येच 1 million म्हणजे 10 lakh व्ह्यू कम्प्लीट झालेत। तसे त्यांची व्हिडिओ ट्रेंडिंग नंबर 1 वरती पण होती, जसं की तुम्हाला सांगितलं असेल मी कालच्या वेळेमध्ये। त्याबद्दल प्रशासनाने काही इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केले, त्यांना परत एकदा आपल्याकडनं त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे, 2 दिवसामध्ये 1 million व्ह्यू कम्प्लीट होत जाते पण मराठी सॉंगला। मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालं। मित्रांनो प्लीज तुम्ही आपल्यासारख्या मराठी कलाकारांना सपोर्ट करत जावा। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे हिंदी पाटीलबद्दल। तुम्हाला सांगितलं असेल मी आदित्य वेळेमध्ये जे एक नवीन सॉंग येणार आहे त्या सॉंगचं नाव आहे क्रश।
आता फाइनल त्या सॉन्गचं ऑफिशियल टीजर अपलोड झाले स्वप्ने साळवी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला बघत असेल तर प्लीज जा बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दलच हिंदी पाटीलने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले आहेत. हॅलो गाईज, फायनली क्रेश सॉन्गचा टीजर अपलोड झालेला आहे, सो लगेच स्वाईप अप करा, जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय. आणि हो, सॉन्ग लवकरच येतं आहे, 11 तारखेला सॉन्ग येत आहे, सो स्टे ट्यून आणि कीप सपोर्टिंग. आणि हो गाईज, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सॉन्ग आल्यानंतर नोटिफिकेशन्स मिळतील. आणि हो गाईज, हे गाणं आहे स्पेशली तुमच्या स्पेशल व्यक्तीसाठी, म्हणजेच तुमच्या क्रशसाठी. सो गाईज, नक्की गाणं बघा आणि तुमच्या भावना तुमच्या क्रशपर्यंत पोहोचवा. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलं असेल, मी आदिचेडीमध्ये हिंदी पाटीचं अजून एक नवीन सॉंग येणार आहे सनी फडके यांच्यासोबत. त्या सॉंगचं नाव आहे मेरे सजनावे. ते फायनल त्या सॉंगचं ऑफिशियल पोस्टर अपलोड केलं इंस्टाग्रामवरती. त्या कॅप्शनमध्ये टाकले, सीझन लेस फील द रिअल लव्ह विथ मेरे सजनावे, प्रेमाची वेगळीच फिलिंग घेऊन धावत मेरे सजनावे, ऑफिशियल लव्ह सॉंग रिलीजिंग व्हेरी सून ऑन सनी फडके यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण लवकरच हे पण सॉंग बघायला भेटेल. तसे मित्रांनो, हिंदी पाटीलने एक इंस्टाग्रामवरती नवीन व्हिडिओ पण अपलोड केले. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे बॉब भावा बद्दल. बॉब भावाने पण इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ शेअर केले. दीदीला घराच्या बाहेर सोडत नाही. आणि दीदी काय म्हणते? तसे मित्रांनो, तुम्हाला सांगितलं असेल, मी आधीच्या वेळेमध्ये बॉबचं आणि कोमलचं एक नवीन सॉंग येणार आहे. त्या सॉंगचं नाव आहे सॉरी सॉरी. ते येणार आहे क्राऊड म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती. त्याबद्दलच त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. ते कॅप्शनमध्ये टाकले, संडे 4:26 PM. तर मित्रांनो, मला वाटते पुढच्या संडेला गाणं येईल 4:25 किंवा काल. मित्रांनो, संडे पण होता, कालचं पण टायमिंग असू शकतो, मला अजून काही कल्पना नाही. ज्या ह्याबद्दल जास्त मला काही इन्फॉर्मेशन भेटेल तर नक्की मी आपल्या त्यांना ती अपडेट देईल. जसे बॉब भवाने काही इंस्टाग्रामवरती नवीन फोटो पण पोस्ट केले. ते कॅप्शनमध्ये टाकले, बस फर्स्ट लेट मी टेक अ सेल्फी. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे आदित्य सातपुते, विशाल भाई, प्रतिमा, विष्णुप्रिया आणि परत क्यू डिस्टेस तू या सॉंगची पूर्ण टीम ह्या लोकांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. Happy 200K. कशी तरी बसलेली एकदम. हॅपी 200K. सर तुम्ही विशाल ना सर? अरे नाही नाही. हाय. ओ हाय. हाय हाय. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे विश्वास पाटील यांच्याबद्दल. मित्रांनो, यांनी यूट्यूबवरती नवीन ब्लॉग व्हिडिओ अपलोड केले. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केल्या होत्या. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे सानिकाबद्दल. सानिकाचं जे नवीन सॉंग आलं होतं प्रिय कलारे माझ्या, त्या सॉंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दलच सानिकाने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. हाय एव्हरीवन. सो मित्रांनो, तुम्ही अजूनही प्रिय करारे माझ्या हे सॉन्ग पाहिलं नसेल तर लवकर लवकर स्वाईप अप करा आणि सॉन्ग पाहून सॉंगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर, जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा. आणि इन्स्टा स्टोरीला देखील तुम्ही पोस्टर टाकून स्वाईप अप लावा आणि व मला आणि गणेश चितोळे यांना टॅग करायला विसरू नका. सो असाच सपोर्ट राहू द्या व शेअर करत राहा, सॉन्ग फेमस करा. थँक्यू. बस मित्रांनो, या वेळेमध्ये एवढंच. ही व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. ह्या वेळेचं राईट टाईडकडे 150 आणि कमेंट आहेत 50. प्लीज तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये 150 लाईक आणि कमेंट 50 करून टाका. आणि तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल
काय करता राहा, पटापट चॅनल सबस्क्राइब करा, बाजू नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. थँक यू, बाय. आज का क्या जिंदगी को ना सिर्फ दो शब्द ही बर्बाद करते हैं, एक अहम, दूसरा वहम. ट्रू स्टोरी ब्रो.